बीडमध्ये आमदार रोहित पवारांनी अजित पवारांचा समाचार घेतला. प्रत्येक वेळी शरद पवारांचं वय काढलं जातं, कारण लोक आपल्याला स्वीकारतील का ही भीती यामागे असल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला. अजित पवारांनी असं बोलणं अपेक्षित नसल्याचंही ते म्हणाले. सांगलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांची कर्तव्य यात्रा सुरू झाली आहे. तासगाव आणि कवठे महांकाळ या दोन तालुक्यात ही यात्रा जाणार आहे. 5 वर्षातल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी यात्रा काढण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या टीकेला किरीट सोमय यांनी उत्तर दिलं, आपली चेष्टा मस्करी करा, मात्र कोविड घोटाळ्याचा हिशोब हा द्यावाच लागेल. तुमच्याकडे एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचारासंबंधी काही पुरावे असतील तर पोलीस स्टेशनला जा, न्यायालयामध्ये जा, मात्र कोविड दफन, कोविड हॉटेल तसंच कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचा हिशोब हा राऊतांना द्यावाच लागेल असं ते म्हणाले. शिवसेना आमदार अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. त्रेता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. ठाकरे गटाची ही याचिका वर्ग करण्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी हे प्रकरण वर्ग करायची मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेली. माजी खासदार हरिभाऊ राठोड वाशिम यवतमाळमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. इतर पक्षांशी तिकिटांसंदर्भात बोलणी झालेली सुरू आहेत, मात्र तिकीट मिळालं नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. वाशिम यवतमाळ हा मतदारसंघ बंजारा बहुल आहे, त्यामुळे अनेक बंजारा नेते या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला महाविकास आघाडीनं उमेदवारी द्यावी नाहीतर आपण मवियाचा उमेदवार पाडू असा इशारा रिपाई गवई गटाचे नेते राजेंद्र गवई यांनी दिला. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये राजेंद्र गवई यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.